पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने कायम आहे. पक्षाने केलेली विकास कामे आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक जनशक्ती पक्षाच्या सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने कायम आहे. तसेच भारतीय पक्षाने केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून विविध पक्षांचे नेते मंडळी कमळ हाती घेत आहे. त्याअंतर्गत लोक जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष मोहम्मद अली, गोरखनाथ शहानी, संतोष ठाकूर, सुनील चौहान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप अल्पसंख्याक सेलचे नवीन पनवेल अध्यक्ष अमन अख्तर, इम्रान खान, असलम खान, फिरोज सय्यद आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रवेशकर्त्यांना पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. लोक जनशक्तीचे तालुका अध्यक्ष मोहम्मद हैदर अली यांच्या नेतृत्वाखाली लोक जनशक्तीचे पनवेल तालुक्यातील जवळजवळ 30 ते 40 कार्यकर्ते आपल्या भारतीय जनता पक्षाचे नवीन पनवेलचे अध्यक्ष अमन अख्तर यांच्या सहकार्यानं आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज हे सर्व पक्ष कार्यकर्ते विविध पक्षातून आज भाजपामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्यांचं सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे आणि तुम्ही चांगल्या रीतीनं तुम्हाला आम्ही मदत असतील त्या सोडवण्याकरता अमन अख्तर आणि त्यांच्या जोडीदारांच्या मार्फत आपण नक्कीच यशस्वी होऊ. तुम्हाला सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा.